मान्सूनसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र मान्सूनची नेहमी वाट पाहतो. मान्सून आता महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन दाखल झालेला आहे. कर्नाटकमधल्या कारवारजवळ मान्सून पोहोचल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. मान्सूनच्या वाटचालीवर निसर्ग चक्रीवादळाचा कुठलाही परिणाम झालेला नाही असा दावा कुलाबा वेधशाळेचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी केला आहे. तर या वादळामुळं पाऊस लांबेल, पुढचे काही दिवस बिनपावसाचे असतील असं कुलाबा वेधशाळेच्याच वैज्ञानिक शुभांगी भुते यांचं म्हणणं आहे. त्यामुळं मान्सूनच्या प्रवासाबद्दल वेधशाळेच्या तज्ज्ञांमध्येच द्विधा मनस्थिती असल्याचं दिसतं. या चक्रीवादळाचा परिणाम येणाऱ्या मौसमी पावसावर काय होऊ शकतो, येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये काही बदल अपेक्षित आहेत हवामानामध्ये? सर्वसाधारणतः सायक्लॉन असते जे पूर्णतः संपत नाही, त्याच्यानंतर पुन्हा जो वाऱ्यांचा दिशा आणि वेग मिळाल्याशिवाय मान्सून सेट होणार नाही. तर कदाचित अजून आपल्याला थोडंसं लल पिरियड बघावं लागेल, जिथे थोडंसं कमी पावसाचं आणि त्याच्यानंतर पुन्हा रिवाईव्ह होणार. सर्वसाधारणतः जे आजचं जे मान्सूनचे पूर्वानुमान आजची स्थिती जी आहे तो कालपर्यंत जो कन्नूरपर्यंत पाऊस अडला होता गेले काही दिवस, तो आज जो आहे तो कर्नाटकाच्या काही भागामध्ये कारवारपर्यंत पाऊस दाखल झाला वेस्ट कोस्टवर असं आम्ही म्हटलेलं आहे. आणि पुढच्या 2-3 दिवसामध्ये कर्नाटकच्या अजून काही भागामध्ये तो दाखल होण्याची आतल्या भागामध्ये तो दाखल होण्याची शक्यता पण हवामान विभागाने वर्तवली आहे. तर याचा अर्थ आहे की चक्रीवादळाचा तसा जास्त परिणाम आपल्याला मान्सूनच्या त्याच्या उत्तरेकडच्या प्रवासाकडे होताना दिसत नाही आहे. आज काही ठिकाणी मान्सून दाखल झालेला आहे, बंगालच्या उपसागरामध्ये पण दाखल झाला आणि वेस्ट कोस्ट म्हणजे पश्चिम किनारपट्टीवरती पण तो काही भागामध्ये दाखल झाला आहे. आणि अनुकूल परिस्थिती आहे, पुढच्या 2-3 दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे, ज्याच्यामध्ये तो अजून पुढे सरकण्याची शक्यता.